नवीन येणाऱ्या कीर्तनांचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी कीर्तन विश्व हे YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा. कीर्तन परंपरेचा वारसा जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी हे कीर्तन व्हॉट्सॲप आणि फेसबुकद्वारे अधिकाधिक श्रोत्यांपर्यंत शेअर करा. लोकांच्या मनामनामध्ये देवभक्तीचा आणि राष्ट्रभक्तीचा संस्कार रुजवणारं आणि महाराष्ट्रातल्या सर्व कीर्तन परंपरांचं एकत्रित दर्शन घडवणारं एकमेव यूट्यूब चॅनेल कीर्तन विश्व. कीर्तन रंगी रंगू सारे, कीर्तन रंगी रंगू सारे, राम कृष्ण हरि नामाने, विठ्ठल भजनी आनंदो रे, विठ्ठल भजनी आनंदो रे, पांडुरंग गुणगाने, पांडुरंग गुणगाने, पांडुरंग गुणगाने. पूर्वरंग सिद्धांते नटतो वचने साधु संतांची, उत्तररंगी रसाळ चरिते मने वेधिते दुकांची, नारद व्यास गाती महती प्रेम भरे दृष्टांताने, आनंदाने कीर्तनी रतवा भक्ति नाम मधु घोषाने. जय जय विठोबा रघुमाई, जय जय विठोबा रघुमाई, जय जय विठोबा रघुमाई, जय जय विठोबा रघुमाई, जय जय विठोबा रघुमाई. नमस्कार. देव आहे, देव आहे जवळी आम्हा अंतर्व आहे. फार सुंदर अभंग आहे महाराजांचा, की ज्याच्यामध्ये आपल्या सगळ्या उत्तरांचा एक समुच्चय आहे. माणसं नेहमी अशी एकांगी विधानं खूप करतात, देव काय बाहेर नाही आहे, देव आतच आहे, असं काही लोकांचं विधान असतं. काही वेळेला देव काही एकाच ठिकाणी नाही आहे, देव सगळीकडे आहे, वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे मनुष्य आपण किती विनोदी बोलतो याची स्पर्धा लागल्यासारखंच बोलतो. देव मूर्तीमध्ये नाही आहे पण सगळीकडे आहे. आता सगळीकडे आहे तर मूर्तीत नाही कसा, याचं काही त्याच्याकडे उत्तर नसतं. किंबहुना त्याला एवढंच म्हणायचं असतं की फक्त एवढ्या जागेत नाही आहे, तो विस्तारपूर्वक आहे. पण विधान काही वेळेला एकांगी केलं जातं की आपल्यातच देव आहे, कशाला बाहेर बघायचं, वगैरे वगैरे. पण अशा कुठल्याही एकांगी विधानाकडे न जाता संतांनी किती समयसूचक अशी उत्तरं दिली आहेत की देव आहे म्हणताना कसं सांगायचं, जवळी तो जवळ आहे, इतकंच नाही आमच्या अंतर्बाह्य तो व्यापलेला आहे, जवळी आम्हा अंतर्बाह्य. तेव्हा ह्या सगळ्याची साक्षात्कार अनुभूती ही संतांच्या किंवा साधूंच्या सहवासात साधकाला मिळत असते. तेव्हा या अभंगावरचं एक सुंदर निरूपण आणि त्याचबरोबर समर्थ रामदास स्वामींच्या जीवनातली एक छोटीशी कथा आपल्यासमोर या नारदीय कीर्तनामधून म्हणतायत ऋतुपर्ण बुवा रामदासी. देव आहे जवळी आम्हा अंतर्बाह्य. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. महारुद्र हनुमान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोमाता की जय. भारत माता की जय. सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. जय जय रघुवीर समर्थ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ,
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सजयति सिन्दुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिर्वतमसां राशिन्ना क्षयति विघ्नानां। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्राम्रदा या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वतीं मनुभजे शुम्भादिदैत्यार्दिनीं। या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु स्मृतिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। ध्यायेदाजानुवाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासोऽवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीतामुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं दधतं रुजटा मण्डनं रामचन्द्रम्। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः। यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवि वाल्मीका सारिखा मान्य आईसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदास पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। प्रभुरामचंद्र भगवान की जय। महारुद्र हनुमान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। गो माता की जय। जगदम्बा माता की जय। जय जय रघुवीर समर्थ। राम हो जय राम 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 हो जय राम 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 हो जय राम 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 हो जय राम। राम हो जय राम 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 हो जय राम 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 हो जय राम। पतित पावना पूर्ण कामा पतित पावना पूर्ण कामा। राम हो जय राम 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 हो जय राम 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 हो जय। बंधु रे दीन बंधु राम बंधु रे दीन बंधु राम। बंधु रे दीन बंधु बंधुरे दीन बंधु
बंधु रामा बंधु रे दीन बंधु रामा रामदास म्हणे करुणा सिंधु रामदास म्हणे करुणा सिंधु रामा हो जय रामा 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 हो जय रामा 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 हो जय रामा हो जय रामा हो जय रामा रामदास माऊली ग माय माझी रामदास माऊली रामदास माऊली ग माय माझी रामदास माऊली भक्ता लागी धेनु जईसी भक्ता लागी धेनु जईसी करी करुणा साऊली ग माय माझी ये उचलित पाऊली ग माय माझी रामदास माऊली रामदास माऊली ग माय माझी रामदास माऊली रामदास माऊली ग माय माझी रामदास माऊली बाळ तुझा मी परी म्हणवितो बाळ तुझा मी परी म्हणवितो करी करुणा साऊली ग माय माझी करी करुणा साऊली ग माय माझी रामदास माऊली रामदास माऊली ग माय माझी रामदास माऊली मदंत पाहू नको त्वरित ये मदंत पाहू नको त्वरित ये उचलित पाऊली ग माय माझी ये उचलित पाऊली ग माय माझी करी करुणा साऊली ग माय माझी करी करुणा साऊली ग माय माझी रामदास माऊली रामदास माऊली ग माय माझी रामदास माऊली रामदास माऊली ग माय माझी रामदास माऊली रामदास माऊली रामदास रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम
कुंडली कवर दे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। देव आहे देव आहे देव आहे देव आहे जवळी आम्हा अंतर बाहे जवळी आम्हा अंतर बाहे देव आहे देव आहे देव आहे देव आमूचा देव आमूचा जीव सकळ जीवांचा जीव सकळ जीवांचा देव आहे देव आहे पुरवी कोडा से ही कोड देव आहे देव आहे दयाळ देव दयाळ दयाळ करी तू कयाचा सांभाळ करी तू कयाचा सांभाळ देव आहे देव आहे देव आहे देव आहे रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः प्रभु रामचंद्र भगवान की जय। तुकाराम महाराजांचा चार चरणाचा ईश्वर अस्तित्व सांगणारा अभंग। देव आहे जवळी आम्हा अंतर बाहे देव आमुचा आमुचा जीव सकळ जीवांचा देव गोड पुरवी कोडाचे ही कोड देव दयाळ दयाळ करी तुकयाचा सांभाळ। तो देव या जगात निश्चित आहे कुठं तर तो आमच्या जवळ आहे आत आहे आणि बाहेर आहे। जो जवळ आहे तोच आत आहे जो आत आहे तोच बाहेर आहे। तो जसा आमचा आहे तसाच तो सकल प्राणी मात्रांचा आहे। देव आहे याचे अनेक दाखले आपल्याला मिळतात। तुकाराम महाराज सर्व संत मंडळी याचसोबत गीता माऊली ज्ञानेश्वर माऊली श्रीमद भागवत यात अनेक दाखले ईश्वर अस्तित्वाचे आलेले आहेत। आता गंमत अशी आहे की माणसाच्या समोर एक प्रश्न निर्माण होतो तो असा चला ठीक आहे एवढे सगळे तुम्ही दाखले देताय तर आम्ही मान्यही करू की ईश्वर आहे देव आहे पण मग जर तो देव आहे तर तो दिसत का नाही बरं हाही प्रश्न तेवढाच योग्य आहे। हा प्रश्न समजावून देण्यासाठी म्हणून आपल्याला एक दृष्टांत सांगतो। पूर्वीचा काळ होता पूर्वीच्या काळी
एक सद्गृहस्थ नाशिकला सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त गंगा स्नान किंवा ते तीर्थस्नान करण्यासाठी म्हणून निघाले त्यांच्या गावात. दरकोस दर मुक्काम करीत 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 त्या सिंहस्थाच्या पर्वणीच्या काळात हे सद्गृहस्थ नाशिकमध्ये आले. पूर्वीच्या काळचे लोक सामान्यपणे सगळ्यांचा एकच पेहराव असायचा, तो म्हणजे झब्बा आणि धोतर. हे गृहस्थही तसेच होते. त्यांनी अंगामध्ये तो नेहरू शर्ट आणि धोतर नेसलेलं होतं. पूर्वीची माणसं काय करायची की आपल्या धोतराच्या कनवटीला चांदीचा एखादा रुपया लावलेला असायचा. त्यांनी त्यांचं असं म्हणणं होतं की आपण बाहेर जात असताना आपल्यासोबत लक्ष्मी घेऊन जावी, कारण तिच्या पावलानं अजून लक्ष्मी आपल्या घरात येते. म्हणून पूर्वीचे माणसं, पूर्वीचे लोक आपल्या धोतराच्या कनवटीला चांदीचा एखादा रुपया लावत असत. या सद्गृहस्थांनी जेव्हा त्यांचं गावं सोडलं आणि सिंहस्थात गंगास्नानासाठी म्हणून हे जेव्हा नाशिकला जायला निघाले, तेव्हा त्यांनीही आपल्या कमरेला एक मोठा जंगला चांदीचा कल्लेदार रुपया लावला होता आणि ते निघाले. दरकोस दर मुक्काम करीत 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 हे सद्गृहस्थ नाशिकला त्या कुंभामध्ये पोचले. कुंभाला पोचले आणि तिथे ही अलोट गर्दी जमा झालेली. सगळे त्या पुण्यपावन पर्व काळात तीर्थस्नान करण्यासाठी धडपड करतायत. हे गृहस्थही सगळ्यांसोबत सामील झाले आणि यांनी काय केलं, अंगावरचे आपले कपडे काढले, त्या तीर्थाला, त्या कुंडाला नमस्कार केला, त्याची प्रार्थना केली आणि स्नान करण्यासाठी, तीर्थस्नान करण्यासाठी म्हणून त्या पात्रात प्रवेश केला. त्या पात्रात प्रवेश केल्यावर यांनी मनसोक्त स्नान केलं. मनसोक्त स्नान झाल्यानंतर, पोहून झाल्यानंतर हे सद्गृहस्थ वर आले, पात्राच्या बाहेर आले. सूर्यनारायणाला त्याच पात्रातल्या पाण्याने यांनी अर्घ्यदान केलं, अर्घ्यप्रदान केलं आणि त्या घाटाच्या पायऱ्या चढून ते जेव्हा वर आले तेव्हा त्यांनी आपल्या कमरेला तपासलं. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्या कमरेला आपण जो चांदीचा कल्लेदार रुपया लावलेला होता तो या स्नानाच्या नादात पाण्यात कुठेतरी त्या कुंडाच्या तळाशी जाऊन पडलेला आहे. हे लक्षात आल्यानंतर ते पात्राच्या बाहेर आलेले सद्गृहस्थ परत पात्रात प्रवेश करते झाले. परत पात्रात प्रवेश करते झाले त्यांनी त्या कुंडाच्या तळाशी जाऊन शोध घेतला की कुठं आपला चांदीचा तो कल्लेदार रुपया दिसतोय का. सज्जन हो, बराच वेळ ते काय करायचे, श्वास, भरपूर मोठा श्वास घ्यायचे आणि त्या पाण्यात डुबकी मारायचे, खाली तळाशी जाऊन शोध घ्यायचे की चांदीचा रुपया कुठे दिसतोय का. बराच वेळ त्यांनी तळाशी जाऊन त्या चांदीच्या रुपयाचा शोध घेतला पण तो रुपया कुठे दिसेनासा झाला. बराच वेळ यात निघून गेल्यानंतर त्या कुंडाच्या काठावर एक जण व्यक्ती बसलेला होता. तो व्यक्ती या सद्गृहस्थांची ती कृती अनेक वेळापासून पाहत होता, निरीक्षण करत होता. जेव्हा एकदा खाली रुपया शोधून हे सद्गृहस्थ पाण्यातून वर आले तेव्हा त्या काठावरच्या माणसानं यांना विचारलं, का हो म्हणाले, आपलं पाण्यात काही हरवलं आहे मौल्यवान, आपण, मी पाहतोय म्हणाले, बराच वेळपासून निरीक्षण करतोय, आपण काहीतरी शोधत आहात. तेव्हा हे म्हणाले, हो, माझा चांदीचा एक कल्लेदार रुपया त्या पाण्यात पडला आहे म्हणाले, मी त्याचा शोध घेतोय. तेव्हा हा काठावरचा माणूस यांना म्हणाला, ज्यांचा रुपया तो चांदीचा त्या पाण्यात पडला होता त्या सद्गृहस्थांना म्हणाला, म्हणाले, अहो, या सिंहस्थ पर्वणीनिमित्त या नाशिकात, या कुंडात हजारो भाविक लोक आले, त्यांनी स्नानं केली, धुणी धुतली, त्यामुळे हे पाणी अस्वच्छ झालं आहे, गढूळ झालं आहे म्हणाले. तुम्हाला जसं वाटत असेल की तुमचा चांदीचा रुपया तुम्हाला सापडावा तर तुम्ही हे पाणी स्वच्छ होण्याची, शांत होण्याची वाट बघा म्हणाले. जेव्हा हे पाणी शांत होईल, स्वच्छ होईल, तेव्हा आपोआप तुम्हाला या पाण्याचा तळ दिसायला लागेल आणि असा तळ तुम्हाला तो दिसला की बरोबर तुम्हाला तुमचा तो रुपया सापडेल. तोपर्यंत रुपया मात्र सापडणार नाही. दृष्टांत इथे संपतो. या दृष्टांताचं तात्पर्य काय, जर देव आहे तर तो दिसत का नाही, तर त्याचं उत्तर इथे 83,99,999 देहांमध्ये
आपल्या या मनावर फक्त आणि फक्त विषयाचेच संस्कार होतात आणि या विषयाच्या संस्कारामुळे आपलं हे जे मन आहे हे अत्यंत गढूळ होतं, कलुषित होतं. आपल्याला जर त्या परमेश्वराचं सगुण रूपात दर्शन हवं असेल तर आपल्या मनावरचा हा जो विषयाचा मळ आहे तो स्वच्छ होण्याची गरज आहे. आणि लक्षात घ्या, अजून त्यात एक प्रश्न निर्माण होतो की तो आम्हालाच का दिसत नाही, संतांना कसा दिसला? याचं सोपं आणि सहज उत्तर आपल्याला देतो, तुम्ही संत नाही म्हणून तो तुम्हाला दिसत नाही. तो संतांना दिसला कारण संतांची एक योग्यताच वेगळी होती, त्यामुळे तो त्यांच्या दर्शनाचा विषय ठरतो, आपल्या ठरत नाही. आणि तसा जर विचार करायला जाल तर ईश्वर हा दर्शनाचा किंवा साक्षात्काराचा विषयच नाही आहे, मुळे तो अनुभवाचा विषय आहे. महाराज म्हणतात, कसे बोटाने दाखवू तुला, कसे बोटाने दाखवू तुला, घे अनुभव गुरुचा मुला रे, घे अनुभव गुरुचा मुला रे, कसे बोटाने दाखवू तुला, कसे बोटाने दाखवू तुला, कसे बोटाने दाखवू तुला. आता लक्षात घ्या, जगात अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या दिसत नाही पण तरी आपण त्या मान्य करतोच करतो. मग देवच दिसावा यासाठी अट्टहास का? आता तुम्हाला काही उदाहरणाने हा विषय पटवून देतो. मला सांगा, हवा किंवा ऑक्सिजन आपल्याला दिसतो का? नाही दिसत. पण तरी देखील आपण तोच त्याचं जे अस्तित्व आहे ते मान्य करतोच की नाही? याचसोबत तिळात तेल असतं ते आपल्याला दिसतं का? नाही दिसत. पण तरी देखील त्याचं अस्तित्व आपण मान्य करतो की नाही? याच पद्धतीनं फुलामध्ये सुगंध असतो तो आपल्याला दिसतो का? नाही. पण तो आपल्याला मान्य करावा लागतो. आईचं प्रेम दिसतं का? नाही. पण ते आपल्याला मान्य करावं लागतं. उसातली साखर दिसते का? नाही. पण ती आपल्याला मान्य करावी लागते. दुधातलं तूप दिसतं का? नाही. तरी पण आपण ते मान्य करतो. हे जर पाहायचं असेल तर त्याच्यासाठी एक प्रकारची प्रक्रिया आहे. तर मग जो देव अनुभवाचाच विषय आहे तो जर बघायचा असेल तर त्यासाठी सुद्धा एक प्रक्रिया आहे. काय करायला लागेल? देवाचा जर अनुभवच घ्यायचा असेल, प्रत्यक्ष साक्षात्कारच घ्यायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल? वेदवचनांवर, श्रुतीस्मृतीतील वचनांवर, उपनिषदातील वचनांवर, संत सत्पुरुषांच्या वचनांवर श्रद्धा ठेवावी लागेल. आणि संत सांगतील तसं जर आपण वर्तन करायला लागलो तर तो देव निश्चित सगुण साक्षात्काराचा सुद्धा विषय ठरतो. लक्षात घ्या, आपल्या श्रुतीस्मृतींनी केलेली देवाची वर्णनं ही त्या त्या ऋषीमुनींना आलेल्या ईश्वराच्या अनुभूतीच आहेत आणि तेच त्यांनी शब्दरूप केलेले आहेत. त्या विराट पुरुषाचं वर्णन करताना आपण काय म्हणतो? हरी हे ओम, ओम सहस्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपात सभूमिं विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठ दशांगुलम पुरुष एवेदं सर्वं यद्भूतं यच्च भव्यम् उतामृतत्वस्येषा नो यदन्येनातिरोहति. हे काय? हजारो बाहूंचा, हजारो पायांचा, हजारो मुखांचा असा तो विराट पुरुष. एवढा विराट पुरुष सगळं व्यापून सुद्धा परत उरलेला आहे, असंच विष्णूचं देखील वर्णन आहे. ओम विष्णोर्नुकं वीर्याणि प्रभोचय्य पार्थिवानि विममे रजांसि, विष्णूचं हे वर्णन आहे. हा जो विराट पुरुष, हाच विराट पुरुष याचंच हे वर्णन आहे. हा अनुभवानी समजून घ्यावा लागतो. अनेक गोष्टी अशा आहेत जगात की ज्या आपल्याला दिसत नसल्या तरी आपल्याला त्याचं अस्तित्व मान्य करावं लागतं. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे देव, त्यातलीच एक गोष्ट म्हणजे परमेश्वर. हा तो तुम्हाला दिसेल पण केव्हा? तुम्ही तिथपर्यंत पोचायला हवं. तुम्ही जेव्हा तिथपर्यंत पोचाल, तुमची जेव्हा एक प्रकारची तेवढी बुद्धी तिथपर्यंत पोचेल, तुमची जेव्हा विचारशक्ती तिथपर्यंत विचार करायला लागेल, तेव्हा तो निश्चितपणे दर्शनाचा विषय ठरतो. महाराज आपल्या एका अभंगात असं म्हणतात, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण,
नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता। तुम्ही तिथपर्यंत जावं लागेल, तुमचा विषयच तो नारायण व्हायला हवा। आपला असा विषय आपला विषयच असतो, भगवंत नसतोच, म्हणून तो आपल्या दर्शनाचा विषय ठरत नाही। आता ईश्वर आहे तो अनुभवाचा विषय आहे, प्रत्यक्ष दर्शनाचा विषय नाही। हे जसं आपल्याकडे उपनिषदांनी, वेदांनी, संतपुरुषांनी, सत्पुरुषांनी, श्रुतीमातेनं सगळ्यांनी सांगितलं, त्याचप्रमाणे पाश्चिमात्य विद्वानांना देखील या गोष्टी मान्य आहेत। बरं, लक्षात घ्या, गटे नावाचा पाश्चिमात्य विद्वान एके ठिकाणी असं म्हणतो की गॉड इज अ ऑफन व्हिजिटर, गॉड इज अ ऑफन व्हिजिटर बट मोस्ट ऑफ द टाईम वी आर नॉट ॲट होम। की देव हा आपल्याकडे येणारा नेहमीचा पाहुणा असतो, देव हा आपल्याकडे येणारा नेहमीचा पाहुणा असतो, ते नेहमी आपल्याकडे येतो, पण आपणच त्याला ओळखायला कॅपेबल नसतो, आपणच त्याला ओळखायला तेवढे सक्षम नसतो। लक्षात घ्या, असं कोण म्हणतं? गटे म्हणतो, तो पाश्चिमात्य विद्वान आहे। याचबरोबर वेस्टवे नावाचा एक विचारवंत, एक थिंकर आहे, तो असं म्हणतो की देव ही संकल्पना जर अस्तित्वातच नसेल तर ती तुम्ही तुमच्या कल्पनेतून साकार करा। काय म्हणतो वेस्टवे? की देव ही संकल्पना जर अस्तित्वात नसेल तर ती तुम्ही तुमच्या संकल्पनेतून साकार करा। हे ईश्वराच्या अस्तित्वाचं प्रमाण पाश्चिमात्यांनी देखील मान्य केलेलं आहे, लक्षात घ्या। त्यामुळे देव या जगात निश्चित आहे, फक्त काय आहे की तो तुमच्या आमच्या बुद्धीच्या कक्षेच्या पलीकडं आहे, बुद्धीच्या कक्षेच्या, यो बुद्धी परतस्तु सहा, असं ईश्वराचं वर्णन आहे। तुमच्या आमच्या बुद्धीच्या कक्षेच्या पलीकडं त्याचं अस्तित्व जाणवायला सुरुवात होते। मला सांगा, ईश्वर नसता तर जगात किती उलथापालथ झाली असती हो। रात्री बंद पाकळीचं फूल सकाळी उमलतं ते कुणाच्या आज्ञेनं? रोज दिलेल्याच वेळेला भगवान सूर्यनारायण उदयाचळी येतात आणि अस्ताला जातात, हे तरी कुणाच्या अधिकारशक्तीने? आपण रोज रात्री झोपतो, आपण झोपल्यानंतर आपला जो श्वासोच्छ्वास असतो तो चालू ठेवतो, तो तरी कोण? लक्षात घ्या, आपण झोपल्यानंतर तो भगवंतच आपल्या उशाशी बसून असतो आणि तोच दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला जाग करतो, उठवतो। ज्या दिवशी तो आपल्या उशाशी बसलेला नसतो ना, तेव्हा आपण कायमचे झोपे जातो। लक्षात घ्या, हे सगळे जे उदाहरणं आहेत हे फक्त आणि फक्त ईश्वराच्या अस्तित्वाचेच पुरावे आहेत। त्यामुळं देव नाही अशी जागाच नाही, देव नाही असा भागच नाही, देव सगळीकडे आहे। भगवंत स्वतः भगवद्गीतेत म्हणतात, ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन, प्रत्येक जीवाच्या ठिकाणी मीच अंश रूपानं वसलेलो आहे, मीच आहे। आमचे मोरोपंत सुद्धा वर्णन करतात, भूजल तेज समीरख, भूजल तेज समीरख, रवी शशिकाष्ठादिकी असे भरला, स्थिरचर व्यापुनी अवघा, स्थिरचर व्यापुनी अवघा, तो परमात्मा दशांगुले उरला, रामा 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 हरे हरे रामा 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 रघोत्तमा रामा 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 हरे हरे रामा 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 सीतापते रामा रामा। सगळीकडे केवळ आणि केवळ तो ईश्वरच भरून उरलेला आहे, अशा या भगवंतानं अनेक भक्तांवर कृपा केली आहे, अनेक भक्तांवर दयाळूपणा दाखवला आहे, आणि असा दयाळूपणा त्यानं प्रत्येक संतांवर दाखवला, प्रत्येक सत्पुरुषावर दाखवला। पण कधी? जेव्हा त्यांनी त्याला सर्वस्व अर्पण केलं, जेव्हा त्यांचा विषय नारायण झाला, विषय भगवंत झाला, तेव्हा त्या भगवंतांनी कुणाचीही उपेक्षा केलेली नाही। अशा या
ईश्वराचा अनुभव काय असतो हे जर जाणून घ्यायचं असेल तर आपण ही कथा आपल्या उत्तरंगात पाहूया. म्हणून मूळ पद्यात तुकाराम महाराज असं म्हणतात, देव आहे देव आहे, देव आहे देव आहे, देव आहे देव आहे. जवळी आम्हा अंतर बाहे, जवळी आम्हा अंतर बाहे, देव आहे देव आहे, देव आहे देव आहे. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. 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 पुंडलीक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. सकाळची मंगल वेळ अशा या रम्य प्रभातीत सज्जनगड जागा झाला. सज्जनगड जागा झाला. माझी समर्थ रामदास माऊली केव्हाचीच उठून त्या प्रभू रामरायाच्या पूजेत निमग्न झालेली होती. श्री समर्थांची पूजा आटोपली आणि पूजा आटोपल्यानंतर श्री समर्थांनी त्या प्रभू रामरायासमोर हात जोडले आणि समर्थ त्या रामरायासमोर मागणं मागतायत, त्याचा धावा करतायत. कल्याण करी रामराया रामराया, कल्याण करी रामराया, कल्याण करी रामराया रामराया, कल्याण करी रामराया. तळमळ तळमळ होतची आहे हे जन हाती धरी रामराया, कल्याण करी रामराया रामराया, कल्याण करी रामराया. अपराधी जन चुकतच गेले, चुकतच गेले आ, अपराधी जन चुकतच गेले, तुझा तुझी सावरी, तुझा तुझी सावरी. कोठे जावे काय करावे, आरंभिली बोहरी रामराया, कल्याण करी रामराया रामराया, कल्याण करी राम. गोड आवाजात समर्थांनी त्या प्रभू रामरायासमोर मागणं मागितलं. यथासांग यथास्थित पूजा पार पडली आणि श्री समर्थांची स्वारी देवघरातून बाहेर आली. बाहेर येताच त्यांना अचानक आठवलं, अरे उद्या तर सिंहस्थ पर्वणी, सिंहस्थ पर्वणीत तीर्थस्नान गंगास्नान तर घडलं पाहिजे, कुठं बरं जावं. समर्थांनी एक 2 मिनिटं विचार केला आणि सुटकी वाजवली. आलं म्हणाले लक्षात, इथून जवळच माहुली नावाचं गाव आहे. हे माहुली असं क्षेत्र आहे की इथं कृष्णा नदी आणि वेण्णा नदी या 2 नद्यांचा संगम आहे. या माहुलीचं अजून एक वैशिष्ट्य असं की श्रीमंत पेशव्यांचे न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे यांचं ते गाव.
समर्थांनी मनाशी निश्चय पक्का केला. म्हणाले उद्या सकाळी लवकर उठायचं, गडावरून त्या माहुलीला जायचं, तिथं त्या संगमावर स्नान करायचं, तीर्थस्नान करायचं आणि पटकन परत सज्जनगडावर यायचं. मात्र ही गोष्ट कुणाला सांगायची नाही. कारण काय? की आपण जर ही गोष्ट गडावर सांगितली तर सगळेच शिष्य मागे येण्याचा हट्ट धरतील आणि मग गडाची अव्यवस्था होऊन जाईल. समर्थांनी मनोमन ही गोष्ट ठरवली, मनोमन ही गोष्ट ठरवली आणि दुसऱ्या दिवशी पहाटेच समर्थांची स्वारी माहुलीकडं निघाली. माहुलीकडं निघाली, गडावरनं समर्थ निघाले. पण एक न्याय लक्षात घ्या, एक वचन असं आहे की वार्ताच्या कौतुकवती विमलाच्या विद्या. जी एखादी कौतुकाची वार्ता असते ना, ती फार पटकन पसरते, कुणी न सांगताही पसरते. याच न्यायानं श्री समर्थ माहुलीत येणार ही गोष्ट कशी कुणास ठाऊक, पण आधीच माहुलीत सगळ्यांना कळाली. त्यामुळं कपिला षष्ठीचा हा पुण्यपर्वकाळ, हा अपूर्व योग, यानिमित्त श्री समर्थांसारखा बडा सद्गुरू किंवा बडी आसामी माहुलीत येणार म्हणल्यानंतर समर्थांना आपण संकल्प सांगू या उद्देशानं माहुलीतील एक 525 ब्राह्मण मंडळी त्या कृष्णा आणि वेण्णेच्या घाटावर येऊन उभी राहिली. काय करत? समर्थांची वाट पाहत. कवी वर्णन करतात, पर्वकाळी स्नानार्थ माहुलीला, ओ पर्वकाळी स्नानार्थ माहुलीला, आले गुरुवर जाहले प्रगटलेला, आले गुरुवर जाहले प्रगटलेला, पर्वकाळी पर्वकाळी स्नानार्थ माहुलीला, पर्वकाळी स्नानार्थ माहुलीला, आले गुरुवर जाहले प्रगटलेला, देखुनिया अवचित नदी काठी भिक्षुकांची भोवते होयदाटे, भिक्षुकांची भोवते होयदा. समर्थांची स्वारी माहुलीत आली, त्या घाटावर आली आणि घाटावर येतात समर्थांना दोन रांगेत, इकडून 10-12 इकडून 10-12 अत्यंत सुंदर असे विप्र मंडळी त्या घाटावर उभी असलेली दिसली. कसे होते ब्राह्मण दिसायला? गोरे पान, दिसायला छान, करवती काठी, धोत्र नेसलेली, डोक्याला संजाब, कानात भिगबाळी, घारे डोळे, गळ्यात रुद्राक्षाची माळ, शुभ्र स्वच्छ जानव, अंगावर पंचा घेतलेला, आणि असे विद्वान अत्यंत सुंदर असे ब्राह्मण त्या घाटावर उभे होते. आल्या आल्या समर्थांनी सगळ्या ब्राह्मणांना वंदन केलं, ब्राह्मणांनीही समर्थांना वंदन केलं. तुकाराम महाराज वर्णन करतात, कशी होती माझी गुरुमूर्ती दिसायला? काष्ठाच्या पादुका स्वामींच्या पायात, काष्ठाच्या पादुका स्वामींच्या पायात, काष्ठाच्या पादुका स्वामींच्या पायात, काष्ठाच्या पादुका स्वामींच्या पायात, स्मरणी हातात तुळशीची, स्मरणी हातात तुळशीची, तुळशीची तुळशीची, काष्ठाच्या पादुका स्वामींच्या पायात, काष्ठाच्या पादुका स्वामींच्या पायात, काष्ठाच्या पादुका स्वामींच्या पायात. कुरमुंजी रंगाचा, कुरमुंजी रंगा, कुरमुंजी रंगाचा उंच मोती दाणा, उंच मोती दाणा,
उंच मोती दाणा कुरमुंजी रंगाचा उंच मोती दाणा रामदासी बाणा ऐसा आहे ऐसा आहे ऐसा आहे काष्ठाच्या पादुका स्वामींच्या पायात काष्ठाच्या पादुका स्वामींच्या पायात काष्ठाच्या पादुका स्वामींच्या 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 पायात माझी गुरुमूर्ती माझी गुरुमाऊली अशी होती हो दिसायला प्रत्यक्ष तुकाराम महाराजांनी वर्णन केलेलं आहे लक्षात घ्या सर्व ब्राह्मणांनी समर्थांना वंदन केलं आणि आता समर्थ त्या कृष्णेच्या पात्रापाशी उतरले प्रत्येक गोष्टीला एक आपल्याकडे पद्धती नेमून दिलेली आहे भारतीय संस्कृतीत आता गेले तीर्थस्नानाला की लगेच उतरले आणि अंगावरचे कपडे काढून लगेच त्या पात्रात प्रवेश केला लगेच उडी मारली की पोहायला सुरू असं काही नसतं प्रत्येक गोष्टीचं एक शास्त्र आहे एक पद्धती आहे एक मेथड आहे लक्षात घ्या समर्थांनी सर्वप्रथम त्या तीर्थाला नमस्कार केला त्यानंतर ते तीर्थ थोडं हातावर घेऊन प्राशन केलं ते तीर्थ डोळ्याला लावलं आणि त्या गंगेची त्या कृष्णेची त्या वेण्णेची प्रार्थना केली गंगेच्या यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरुम गंगाद्वारे कुशावर्ते बिल्वके नील पर्वते स्नात्वा कनखले तीर्थे पुनर्जन्म न विद्यते पापोहं पापकर्माहं पापात्मा पापसंभवः गंगा माता की जय गोदा माता की जय कृष्णा माता की जय वेण्णा माता की जय त्या तीर्थाला नमस्कार केला वंदन केलं आणि आता आपल्या अंगावरचे कपडे काढून समर्थांनी त्या पात्रात प्रवेश करणार एवढ्यात काठावर जमलेले सगळे विप्र म्हणाले गुरुदेव अहो आम्ही आपल्याला संकल्प सांगण्यासाठी इथे थांबलेलो आहेत म्हणाले आज कपिला षष्ठीसारखा पुण्यपर्व काळे तेव्हा आम्हाला असं वाटतं की आम्ही आपल्याला संकल्प सांगावा समर्थांना आनंद झाला ते म्हणाले वा 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 अजून काय भाग्य हवं म्हणाले चालेल सांगताय तर सांगा आणि मग या सगळ्या विप्रांनी या सगळ्या ब्राह्मण मंडळींनी समर्थांना म्हणाले घ्या हातात पाणी समर्थांनी ते पाणी हातात जल हातात घेतलं हे सगळे ब्राह्मण समर्थांना संकल्प सांगतायत म्हणा मम आत्मनः श्रुतिस्मृती पुराणोक्त मम अधिदैविक अधिभौतिक आध्यात्मिक त्रिविध ताप परिहारार्थम गंगा स्नानमहं करिष्ये सोडा पाणी सोडलं कवी वर्णन करतात बहुत मुखांचा संकल्प ध्वनी बहुत मुखांचा संकल्प ध्वनी आला समर्थांचे कानी ब्राह्मण्याचा अभिमान मनी ऐकोनी घेती शांत चित्ते समर्थांनी पाणी सोडलं आणि आता समर्थांनी पात्रात प्रवेश केला पात्रात प्रवेश केला मनसोक्त ते त्या नदीत डुंबले पोहून घेतलं आणि पोहल्यानंतर श्री समर्थ रामदास स्वामी पात्रातनं बाहेर आले लक्षात घ्या पात्रातनं बाहेर आले आणि पात्रातनं बाहेर आल्यानंतर समर्थांनी अंग कोरडं केलं अंग कोरडं केलं आपल्या अंगावर परत एकदा कफनी चढवली आणि आता समर्थ परत गडाच्या दिशेनं निघाले एवढ्यात ते जे सगळे ब्राह्मण होते ज्यांनी श्री समर्थांना संकल्प सांगितलेला होता त्या सगळ्या ब्राह्मणांनी श्री समर्थांसमोर आपले हात पसरले आणि ते समर्थांना म्हणतायत ते सगळे ब्राह्मण समर्थांना म्हणतायत गुरुदेव दक्षिणा 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 सज्जन हो हे ऐकलं मात्र हे ऐकलं आणि समर्थांना अत्यंत खेद झाला वाईट वाटलं समर्थ मनातून अत्यंत कष्टी झाले अरे 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 रामराया आज कपिला षष्ठी सारखा पुण्य पर्व काळ एवढ्या सगळ्या विप्रांनी माझ्या समोर दक्षिणेसाठी हात पसरलेत आणि माझ्या अभाग्याकडे मात्र त्यांना देण्यासाठी काहीही नाही देवा कसलीही परीक्षा रे कसलीही परीक्षा पण ठीक आहे म्हणाले काही हरकत नाही असं म्हणून समर्थ परत वळाले परत नदीच्या पात्राच्या दिशेनं आले आणि
अंगावरचे कपडे खाली उतरवले आणि परत एकदा त्या पात्रात उडी घेतली. सज्जन हो लक्षात घ्या, समर्थ तळाशी गेले त्या कृष्णेच्या. तळाशी जाऊन ओंजळभर गोटे समर्थांनी वर आणले आणि पात्राच्या बाहेर येऊन प्रत्येक ब्राह्मणाच्या हातावर दक्षिणेच्या रूपात एक एक गोटा समर्थांनी ठेवला. कवी वर्णन करतात, करो नियामनी रामाचे स्मरण, करो नियामनी रामाचे स्मरण, करो नियामनी रामाचे स्मरण, बुडी दिली जाण कृष्णे माझी, बुडी दिली जाण कृष्णे माझी, करो नियामनी रामाचे स्मरण, करो नियामनी रामाचे स्मरण, करो नियामनी रामाचे स्मरण. रामाचा प्रसाद गोटे घ्या दक्षिणा, रामाचा प्रसाद गोटे घ्या दक्षिणा, म्हणून विप्रजना म्हणून विप्रजना म्हणून विप्रजना, आळविले म्हणून विप्रजना, आळविले करो नियामनी रामाचे स्मरण, करो नियामनी रामाचे स्मरण, करो नियामनी रामाचे स्मरण, रामाचे स्मरण, रामाचे स्मरण. प्रत्येक ब्राह्मणाच्या हातावर कृष्णेच्या पात्रातून आणलेला एक एक गोटा समर्थांनी, एक एक दगड समर्थांनी ठेवला आणि परत आपल्या अंगावर आपली भगवी कफरी चढवली आणि आल्या मार्गे समर्थांची स्वारी निघून गेली. पण सज्जन हो, ती दगडाची दक्षिणा बघितली आणि या ब्राह्मणांची आपापसात चर्चा सुरू झाली. गोविंदराव काय हो श्यामराव, अहो मी काल एवढा अट्टहास करून आज इथे संकल्प सांगण्यासाठी का आलो माहिती आहे? अहो मला वाटलं समर्थ म्हणजे बडी असा मी, दक्षिणा म्हणून काय देतील तर सुवर्ण होऊन देतील, म्हणून मी दोन कामं सोडली हो आज आणि इकडे आलो. पण इथे दगड, जाऊ दे भाऊ म्हणाले, आपलंच नशीब फुटकं. अहो नशीब फुटकं म्हणून कसं चालेल, हे शुद्ध चोर आहेत बरं, हे लुटारू आहेत, हे कसले आलेत संत आणि कसले आलेत महात्मे आणि कसले आलेत सत्पुरुष, भगवे कपडे घालायचे आणि लोकांना लुबाडायचं हाच यांचा धंदा म्हणाले. या ब्राह्मणांची आपापसात चर्चा सुरू झाली. कवी वर्णन करतात, या साधूला काय म्हणावे, या साधूला काय म्हणावे, या साधूला काय म्हणावे, या साधूला काय म्हणावे, शिष्ट संमत वा चोर गणावे, शिष्ट संमत वा चोर गणावे, या साधू या साधूला काय. अहो यांना का साधू म्हणतात, हे शुद्ध चोर म्हणाले, दरोडेखोर, भगवी कपडे घालायचे, भगव्या कपड्या अडकवायचे आणि लोकांना लुबाडायचं हाच यांचा, जाऊ द्या म्हणाले, जे झालं ते झालं, आता काय उपयोग आहे का म्हणाले, चला ठीक आहे. असं म्हणून या ब्राह्मणांनी समर्थांची हवी तेवढी निंदा नानस्ती केली आणि समर्थांनी दिलेले ते जे दगड होते, ते जे गोटे होते, ते परत त्या कृष्णेच्या पात्रात भिरकावले आणि हे सगळे आपापल्या घरी निघून गेले. पण असं, या सगळ्या ब्राह्मणांमध्ये एक ब्राह्मण अत्यंत गरीब होता आणि फारसा विद्वानही नव्हता. तुम्हाला सांगू का, त्याला फारसं काही यायचंही नाही, पण त्याची गुरुवचनावर, संत वचनावर, सत्पुरुषांच्या वचनावर, वेदवचनावर, श्रुतीस्मृतींवर, उपनिषदांवर अत्यंत निष्ठा होती. त्यानं विचार केला, म्हणाले, आज कपिला षष्ठीचा सुवर्ण योग आहे, म्हणाले, चांगला मोठा योग आहे, पुण्यपर्व काळ आहे. अशा या चांगल्या पुण्यपर्व काळात एका सत्पुरुषानं आपल्याला दगड दिला, काय हरकत आहे, म्हणाले, आपल्याजवळ ठेवायला, आपण घरी देवघरात नाही का दगडाची पूजा करत, शाळीग्राम म्हणजे काय हो, गोटाच की,
त्याची घरी आपण पूजा करतोच. मग हा एका सत्पुरुषानं एका पुण्यपर्व काळाच्या दिवशी दिलेला दगड आपण जर घरी नेऊन पूजला तर काय हरकत आहे म्हणाले. असं म्हणून त्यानं तो दगड फेकला नाही, त्यानं तो दगड घेतला आणि श्रद्धेनं आपल्या धोतराच्या कनवटीला लावला, कनवटीला लावला आणि हाही आपल्या घरी आला. आल्यानंतर आपलं जे शाळीग्रामाचं संपुट होतं त्याच्यात त्यानं तो दगड ठेवून दिला, दगड ठेवून दिला आणि नित्यनियमानं त्याची पूजा सुरू झाली. रोजच्या पूजेबरोबर त्या दगडाची सुद्धा पूजा सुरू झाली. रोज एक दिवस झाला, दोन दिवस झाले, तीन दिवस झाले, चार दिवस झाले, आठ दिवस झाले, पंधरा दिवस झाले, महिना झाला, तीन महिने झाले, सहा महिने झाले आणि एक दिवस नित्याप्रमाणे या ब्राह्मणांनी काय केलं, सगळे देव पूजेसाठी सगळे देव एका मोठ्या तांबणात घेतले. तेव्हा ते तांबणात अचानक काहीतरी चमकलं. काय चमकलं हे बघण्यासाठी म्हणून त्यानं ते तांबण उजेडात आणून पाहिलं तर मंडळी लक्षात घ्या, श्री समर्थांनी जो दगड या ब्राह्मणाला दक्षिणा म्हणून दिला होता तो दगड चक्क सोन्याचा झाला होता. कशाचा? सोन्याचा झाला होता. यानं ते सुवर्ण पाहिलं, तो दगड सोन्याचा झालेला पाहिला आणि याला शिकार आनंद झाला, खूप आनंद झाला. हा मुळातच एक दरिद्री गरीब ब्राह्मण होता आणि एवढा मोठा चांगला दगड सोन्याचा झाला म्हटल्यानंतर कुणाला आनंद होणार नाही. यानं आनंदाच्या भरात आपल्या बायकोला हाक मारली, आहो आहो इकडे या जरा. पूर्वीच्या काळी बायकोला आहोज आहो म्हणण्याची पद्धत होती, आता काळाप्रमाणे थोडे बदल झाले, तीच त्याला आरे म्हणते, रम्या इकडे ये. पण आपण कालाय तस्मै नावा नमहा म्हणायचं आणि पुढे चालायचं. आता याच्या बायकोनं आवाज ऐकला आणि ती म्हणाली, अहो स्वयंपाक करतानाच काय तुमचं सारखं आहो 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 असतो हो म्हणाले. बोला म्हणाले, आले इथं काय आहे. ती तशीच खरकट्या हातानं स्वयंपाक घरातून बाहेर आली. तिनं पाहिलं, आपल्याला काहीतरी दाखवतोय. हा म्हणाला, अहो सहा महिन्यांपूर्वी श्री समर्थ रामदास स्वामींची स्वारी गडावरून इथं आली होती गंगास्नानासाठी, तुम्हाला आठवतं. त्याची बायको म्हणाली, अहो त्याचं काय आता, सहा महिन्यापूर्वीची गोष्ट का उकरून काढता. हा म्हणाला, अहो ऐकून तर घ्या. म्हणाली, बोला पटकन, मला काम आहे. हा म्हणाला, अहो समर्थांनी सगळ्यांना दगड दक्षिणा दिली, बाकीच्या सगळ्या ब्राह्मणांनी ती दगडाची दक्षिणा फेकून दिली म्हणाले, पण मी ती दगड दक्षिणा जपून ठेवली होती आणि नित्यनियमानं मी त्या दगडाची पूजा करत होतो म्हणाले. आणि तुम्हाला सांगतो आज तो दगड चक्क सोन्याचा झाला आहे म्हणाले. काय झालंय? दगड सोन्याचा झालाय. आणि सोनं हा शब्द ऐकताच याची बायको जोरात किंचाळली, काय अय्या खरंच सोन्याचा? हा म्हणाला, अहो हळू, कुणालाही ही गोष्ट सांगू नका. आपण गरीब आहोत, आपल्याला कुणीही धाक देऊन धाक दाखवून हा दगड घेऊन जाऊ शकतात, त्यामुळं कुणालाही या गोष्टीची वाच्यता करू नका म्हणे. तुमच्यात आणि माझ्यात. हिलाही खूप आनंद झाला. बायकांना आधीच सोन्याचं अपरूप असतं, त्यात एवढा दगड चांगला सोन्याचा झाला आहे म्हणल्यानंतर काय पाहायचं. दोघांनीही खूप आनंद झाला. आणि आता त्या दिवशी दुपारची जेवणं झाली, दुपारची विश्रांती झाली आणि विश्रांती झाल्यानंतर संध्याकाळी ही महिला, ही या ब्राह्मणाची बायको आपल्या शिळोप्याच्या गप्पा मारण्यासाठी म्हणून आपल्या घराच्या पारावर जाऊन बसली, घराच्या बाहेर ओट्यावर जाऊन बसली आणि तिथे याच्या हिच्या सगळ्या मैत्रिणी जमा झाल्या गावातल्या. आणि त्यातले त्यात हिची जी खास मैत्रीण होती तिच्यापाशी हिनं विषय काढला. काय विषय काढला? ती म्हणाली, अगं तुमचेही यजमान भिक्षुक, आमचेही यजमान भिक्षुक, पण लक्षात घे, तुमच्या यजमानापेक्षा माझ्या यजमानांना थोडी समज जास्तच बरं का, त्या मानानं तुमचे जरा असेच. आता ही जी मैत्रीण होती हिला राग आला हो. ती म्हणाली, माझ्या नवऱ्याला का नावं ठेवतेस, दूषण देतेस म्हणाले. काय केलं माझ्या नवऱ्याने? ती म्हणाली, अगं नाही तर काय, सहा महिन्यांपूर्वी श्री समर्थांची स्वारी इथं आली, त्यांनी सगळ्यांनाच दगडाची दक्षिणा दिली, पण तुमच्या यजमानांनी ती फेकून दिली म्हणाले कृष्णेच्या पात्रात. पण आमचे हे हुशार हो, त्यांनी तो दगड ठेवला, त्याची पूजा केली आणि तुला सांगते, कुणाला सांगू नकोस, आज तो दगड सोन्याचा झालाय म्हणाले. काय म्हणाली ही? सोन्याचा झालाय. म्हणलं की हिची मैत्रिणी किंचाळी, अय्या खरंच. आणि मग काय पाहता मंडळी, हिनं तिला तिनं तिला तिनं तिला तिनं तिला तिनं तिला करत सगळ्या माहुलीत संध्याकाळपर्यंत एकच बातमी. काय? कवी वर्णन करतात, हा हा म्हणता कळली, हा हा म्हणता कळली, वार्ता ती सर्व माहुली गावी. सगळ्या माहुलीत एकच वार्ता, श्री समर्थांनी दिलेला दगड सोन्याचा झाला, श्री समर्थांनी दिलेला दगड सोन्याचा झाला, श्री समर्थांनी दिलेला दगड सोन्याचा झाला. आणि मग काय पाहायचंय मंडळी, त्याच दिवशी संध्याकाळी जे जे लोक, जे जे ब्राह्मण श्री समर्थांना संकल्प सांगण्यासाठी गेले होते, त्यांची एक बैठक त्या गावातल्या त्या माहुलीतल्या मारुती मंदिरात भरली, एक सभा भरली. बरं, आता येताना त्या सभेला ते एकटे आले नाहीत, ते सह आले, श्री व सौ दोघं दोघं जण.
आणि त्यातला एक जो त्यांचा म्होरक्या होता, मुखिया होता, जो प्रमुख होता, तो बोलायला उभा राहिला. तो म्हणाला, आपल्याला श्री समर्थांचा अधिकार कळाला नाही, आपण त्यांना वाटेल ते बोललो, वाटेल तशी दूषणं दिली, आपल्याला त्यांचा अधिकार कळाला नाही. आज जर आपणही तो दगड ठेवला असता आणि त्याची पूजा केली असती तर तो नसता का सोन्याचा झाला? पण आत दुसरा एक ब्राह्मण म्हणाला, पण आता काय म्हणाले त्याचं, आता काय त्याचं, आता तो दिवस गेला, सगळंच संपलं, आपण दगडही फेकून दिले म्हणा. एवढ्यात त्याची बायको उभी राहिली, ती म्हणाली, अहो आता काय त्याचं काय म्हणताय म्हणे, ज्यांचा हात लागल्यानंतर दगडाचं सुवर्णात रूपांतर होतं त्या समर्थांकडे तुम्ही आता उद्या सकाळीच दगड घेऊन जायचं म्हणाले. एकमतानं हा ठराव पास झाला सज्जन हो, आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच हा सगळा ब्राह्मण मोर्चा गडावर दगड घेऊन निघाला. कशासाठी? तर ते दगड सुवर्णाचे करून आणण्यासाठी. आणि आता यांच्या बायका यांना म्हणाल्या, आता दगडच सुवर्णाचे करायचे तर एवढे कशाला, एवढे घ्या. आणि मग तेवढाले दगड त्या डोक्यावर घेऊन हे ब्राह्मण मोर्चा, ही ब्राह्मण मंडळी गडाकडे निघाली. कवी वर्णन करतात, शिरावर धोंडा घामाचा शरीरी लोंढा, शिरावर धोंडा घामाचा शरीरी लोंढा, सज्जन गडला धावत आले, समर्थ सन्निध तदा बैसले. सज्जन गडला धावत आले, समर्थ सन्निध तदा बैसले, वारी अपदा घामाचा शरीरी लोंढा, शिरावर धोंडा घामाचा शरीरी लोंढा, शिरावर धोंडा घामाचा. हा सगळा दगड मोर्चा दुपारच्या वेळेला सज्जनगडाच्या पायथ्याला आला हो. सज्जनगडाच्या पायथ्याला आला तेव्हा नेमके कल्याणस्वामी पाण्याचा हंडा घेऊन खालची जी उर्मुडी नदी आहे तिचं पाणी भरण्यासाठी म्हणून गड उतरत होते. त्यांनी हा दगड मोर्चा पाहिला, त्यांना वाटलं गडावर परचक्र आलंय, ते तिथंच त्यांनी हंडा ठेवला आणि ते त्याच पावली परत पळत समर्थांकडे गेले. गुरुदेव गुरुदेव गुरुदेव, त्यांना धाप लागली, एवढा गड चढायचा म्हणजे सोपा नाही. सज्जनगडावर परत गेले कल्याणस्वामी आणि म्हणाले, गुरुदेव आधी खाली चला आणि बघा म्हणाले, मला वाटतंय गडावर परचक्र आलंय, बरेच लोक गडावर दगड घेऊन येत आहेत. समर्थ उठले आणि त्यांनी खाली वाकून पाहिलं. समर्थांना सगळी गोष्ट लक्षात आली. शेवटी ते संत होते, ते सत्पुरुष होते, त्यांना तीनही काळांचं ज्ञान असतं, भूत भविष्य आणि वर्तमान असे संत असतात. त्यामुळं समर्थांच्या सगळा प्रकार एकंदर लक्षात आला. समर्थ म्हणाले, कल्याणा अरे येऊ देत त्यांना वर, ते आपल्याला काहीही हानी पोचवणार नाहीत, इजा करणार नाहीत, तू जा पाणी घेऊन ये. आणि मग हा सगळा दगडी मोर्चा वरती गडावर आला. गडावर आल्यानंतर समर्थांनी सगळ्यांना विनंती केली, म्हणाले, दुपारच्या वेळेला आलात, आपण आधी काय करा, रामरायाचा नैवेद्य झालेला आहे, सगळ्यांनी पोटभर नैवेद्य घ्या म्हणाले. आणि नैवेद्य झाल्यानंतर दुपारची थोडा वेळ विश्रांती घ्या आणि आपण संध्याकाळी निवांतपणे बोलूया म्हणाले. झालं दुपारचा सगळ्यांनी, सगळ्यांना सपाटून भूक लागलेली होती. एवढं मोठं ओझं उचलून माहुली ते सज्जनगड हा मोर्चा आलेला होता. सगळ्यांनी पोटभर रामरायाचा प्रसाद घेतला, दुपारी व्यवस्थित विश्रांती घेतली आणि संध्याकाळच्या वेळेला समर्थांच्या समोर ही सगळी मंडळी आली आणि त्यांनी घडलेला सर्व वृत्तांत, घडलेली सगळी हकीकत समर्थांना सांगितली आणि म्हणाले, आम्हाला आपला अधिकार कळाला नाही आणि आता आमच्या बायका आमच्या मागे लागल्यात. म्हणाले की आधी जा आणि दगड सोन्याचा करून आणा. तेव्हा गुरुदेव आधी या दगडाला हात लावा आणि याचं सुवर्णात रूपांतर करा म्हणाले. नाहीतर घरी गेल्यानंतर आमच्या बायका याच दगडानं आमची पुण्यतिथी घालतील म्हणाले. त्यामुळे आधी हात लावा आणि दगडाचं सुवर्ण करा. समर्थ गोड हसले. संतांचं हसणंसुद्धा प्रासादिक. समर्थ गोड हसले आणि म्हणाले, बाबानो अरे तुम्हाला काय वाटतं, माझा हात लागून जर दगडाचं सुवर्णात रूपांतर झालं असतं तर हा अख्खा सज्जनगड कशाचा, दगडाचाच नाही का, तो नसता का सोन्याचा झाला. अरे तुम्ही आठवा त्या दिवशी काय दिवस होता. सगळे ब्राह्मण म्हणाले, कपिलाषष्ठीचा योग होता. हां, आणि कपिलाषष्ठीच्या त्या पुण्यपर्व काळात त्या ब्राह्मणाने ज्याचा की तो दगड सुवर्णाचा झाला त्यानं देवावर, माझ्या वचनावर किंवा मी त्याला दिलेल्या दक्षिणेवर
एक देव म्हणून त्याच्याकडे बघितलं आणि त्यालाच त्या दगडालाच त्यानं देव मानलं. त्यामुळं आपोआप देवानी तो चमत्कार घडवून आणला आणि त्या दगडाचं सुवर्णात रूपांतर झालं. यात माझा काहीही हात नाही म्हणाले. ही जी संपूर्ण कृपा आहे ती त्या भगवंताचीच कृपा आहे. ती त्याचीच अनुभूती त्यानं त्याला दाखवून दिली. कारण काय तर त्यानं पूर्णपणे पूर्ण भावानं निष्ठेनं श्रद्धेनं त्याची पूजा केली. त्यानं काय समजलं तर शाळीग्राम जसा देव असतो तसाच हा दगड देखील देवच आहे. त्यानं दगडाला देव मानलं, पाषाणाला देव मानलं म्हणून भगवंतानं तो चमत्कार घडवून आणला म्हणाले. एवढंच याचं उत्तर आहे. बाकी माझा हात लागून त्या दगडाचं सुवर्ण झालं आहे असं काहीही नाही. त्यामुळं बाबांनो मी तुम्हाला यापुढे एक सल्ला देईल की देव या जगात निश्चित आहे. फक्त तुम्ही जो एक दांभिकपणा देवाला मानण्यात केलात तसा करू नका. दगड जरी असेल तरी दगडातही तोच आहे आणि माणसातही तोच आहे. माणसाच्या अंतरंगातही तोच आहे आणि बाहेरही तोच आहे. अशा पद्धतीनं समर्थांनी या सगळ्या ब्राह्मणांना ते ज्ञान दिलं आणि सद्वस्तू तो भगवंत काय असतो याची जाणीव करून दिली. त्याची लक्षणं सांगितली, त्याची प्रमाणं सांगितली आणि मग सगळे ब्राह्मण कृतार्थ झाले. त्यांनी श्री समर्थांच्या चरणावर डोकं टेकवून नमस्कार केला. आणि हेच आपल्याला मूळ पद्यात श्री तुकाराम महाराजांनी देखील सांगितलेलं आहे की हे भल्या माणसा, देव या जगात निश्चित आहे. तो नाही अशी जागाच नाही. तो कुठे आहे तर तो तुझ्या जवळ आहे, आत आहे आणि बाहेर आहे. सर्वत्र तोच नटलेला आहे, तोच विखुरलेला आहे. फक्त काय आहे तर तुझी अनुभूती कमी पडतीये. प्रचिती जर तुला घ्यायची असेल तर तू त्याच्यावर विश्वास ठेवायला लाग. तो आपोआप तुझ्या अनुभूतीचा, प्रचितीचा, सगुण साक्षात्काराचा आणि सगळाच विषय होईल. हेच मूळ पद्यात आपल्याला तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, जवळी आम्हा अंतर बाहे, अंतर बाहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव दयाळ, दयाळ, पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. महारुद्र हनुमान की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ गो माता की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. भारत माता की जय. जय जय रघुवीर समर्थ. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं? भविष्यातील येणाऱ्या आपल्या सगळ्या पिढीवर संस्कार करण्याचं, त्यांना दिशा देण्याचं, त्यांना भारतीय संस्कृतीची परंपरांची ओळख करून देण्याचं एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असं कार्य कीर्तन विश्व या यूट्यूब चॅनलद्वारा केलं जातं. मी आपणा सगळ्यांना आवाहन करतो की आपण सर्वांनी कीर्तन विश्व या महाप्रकल्पामध्ये सहभागी व्हावं. या कीर्तन विश्व यूट्यूब चॅनलची आणि या ऑनलाईन कीर्तनाची माहिती सर्व दूर, अगदी खेड्यापाड्यात, शहरात, मोठ्या शहरांमध्ये, इतकंच नव्हे तर विदेशात राहणाऱ्या आपल्या भारतीय बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कीर्तन विश्व यूट्यूब चॅनलची लिंक सगळ्यांना शेअर करा. आमचं प्रत्येक कीर्तन लाईक करा, हे चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्व दूर कीर्तन विश्वची माहिती पोहोचवण्यासाठी कृपया सगळ्यांनी सहकार्य करा. याचबरोबर आपल्या कुटुंबातील एखाद्या आनंद सोहळ्याप्रसंगी, जसं बारसं किंवा वाढदिवस किंवा 61, 75 असे जे वेगवेगळे कार्यक्रम असतात, त्यासाठी किंवा आपले आई वडील, सासू सासरे, आजी आजोबा यांच्या नावानं एखादं कीर्तन प्रायोजित करा आणि कीर्तन विश्व या महाप्रकल्पाच्या
यशस्वीतेसाठी आपला खारीचा वाटा उचला. जय जय रघुवीर समर्थ.